नंद काय घेणार आहे? नंद नंद घेताना नेहमी माझं म्हणजे इव्हन मी ज्या वेळेस नवीन हे सगळं शिकत असेल तुमच्या ज्याच्यामध्ये तर माझं जे कन्फ्युजन झालं ते तुमचं होणं नंद घेत असताना हा यन सुरुवातीला दिलाय मग हा यन जो दिसतो तो कशासाठी असतो तर नॉट साठी असतो आणि त्याच्यानंतर काय असतो तुमचं अँड असतो मग इथं सुरुवातीला नॉट आणि नंतर अँड जरी दिसत असला तरी प्रोसेस मात्र तुम्हाला अगोदर अँडिंगची करावी लागते नंतर नॉट वापरावा लागतो समजलं का इथं कन्फ्युज व्हायचं नाही म्हणजे कसं ते सांगतो मी तुम्हाला नीट बघा आता एकदम व्यवस्थितपणे बघा आता हा जर सिम्बॉल नंतर देतो अगोदर ते समजून सांगणं गरजेचं मग नॅट गेट मध्ये काय होतं तर सुरुवातीला तुम्ही अँडिंग प्रोसेस करता म्हणजे अगोदर अँड करता आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करत असता नॉट घेत असता मग एक्झाम्पल घेतलं समजा ए बी हे इनपुट झाले मग आता तुमचं ठरलंय 0011 0101 हा ट्रुथ टेबलचे इनपुट झाले आता तुम्ही काय करताय तर ए आणि बी अँडिंग अँड म्हणल्यानंतर मल्टिप्लिकेशन दाखवतो ना मल्टिप्लिकेशन क्रॉसने नसतं कसं असतं डॉटने असतं हे शिकवलं मी तुम्हाला बेसिक मध्ये सांगितलं होतं कालच्या अल्जेब्राच्या मध्ये मग आता तुम्हाला अँड तर करावे तुम्हाला अँड साठी ऑल कंडिशन आर मस्ट म्हणजे जेव्हा जेव्हा शेती पण आहे नोकरी पण आहे तेव्हाच तुमचं होत नवीन नवीन काळ हा 0 0 0 बरोबर आहे की नाही 0 0 0 आता तुम्ही विचार करा हे तुमचं काय झालंय अँड झालं पण आता तुम्ही अँडला काय करणार आहात निगेशन करणार त्याच्या उलट करणार आहात तर तुमच्या लक्षात आलं असेल मग हे ए डॉट बी म्हणजे अँडिंगचं काय करायचं नॉट झिरोचं काय 1 0 1 0 समजलं का मी काय बोलतो तू म्हणून हे असलं कुठं कामाला येतं बाबा तर तुम्हीच मला सांगा एक एक साधं सोपं बोललो मी म्हटलं 1 1 0 1 बायनरी नंबर काय करणार आहे यांची तुम्हाला बेरीज करायला सांगितली तर आता मला सांगा 1 1 म्हटल्यानंतर 1 1 2 करणार का तुम्ही तिथं 2 असतो का हा हा 0 आणि कॅरी बरोबर आहे की नाही हातच्या पुढे एक द्यावा लागेल कळत का मग मला सांगा 1 1 आल्यानंतर काय करायचं ठरलंय 0 मग तुमच्या लक्षात आलं असेल 1 1 आल्यानंतर काय केलं त्याने समजलं का तुम्हाला म्हणजे ज्या वेळेस कॅल्क्युलेटर्स वगैरे आपण वापरतो ना त्याच्यामध्ये हे गेट्स वापरले जातात समजतं का मला काय मग हे एक्झॅक्टली काम कसं करतं हे आमच्या लक्षात आलं असेल तर याचा सिम्बॉल पण असा असेल ना रे की हे इनपुट इनपुट नंतर सगळ्यात अगोदर तुम्ही काय करणार तर अँडिंग करणार बरोबर आहे ना आणि हे अँड झाल्यानंतर याचं आउटपुट तुम्ही कोणाला देणार तर नॉटला देणार बरोबर आहे की नाही मग अगोदर कुठली प्रोसेस होणार अँड आणि नंतर काय होणार मग ह्या दोघांना एकत्रितपणे कसं दाखवलं तर मुलांना बरंच माहिती असेल हे असं दाखवायचं आणि पुढे एक डॉट ठेवायचं बरोबर आहे की नाही मग हे म्हणजेच येणार आहे मला सांगा जर तुम्हाला याचं ट्रुथ टेबल काढायला सांगितलं तर एकदम साधं सोप्या भाषेत आहे ना हे नक्की कळालं आहे का रे समजतंय तुम्हाला मग मला असं वाटतं जर तुम्हाला नॅन्ड कळालं असेल तर आता आणखी एक महत्वाची गोष्ट की बाळांनो समजा आता आपण एक काम करूया तुम्हाला हे माहित आहे का रे की इनपुट किती आहे आणि त्याच्यावरून आउटपुट किती येतात रिलेशन माहित आहे का तुम्हाला आता मला सांगा एक इनपुट असेल तर आउटपुट 2 असतात ना रे अरे एक इनपुट मला सांगा एक कॉइन आहे माझ्याकडे एक कॉइन आहे कॉइन टॉस केल्यानंतर एकतर हेड करू शकेल किंवा पण 2 कॉइन असतील तर कंडिशन किती होतात 4 होतात मग 3 असतील तर 8 4 असतील तर 5 असतील तर आणि तुम्हाला तुम्हाला स्टडीला कमीत कमी 3 पर्यंत यावं लागेल मग तुम्ही मला सांगा 1 असेल तर 2 येतात आणि 2 कॉइन असतील तर कंडिशन 4 3 कॉइन असतील तर 8 4 कॉइन असतील तर 16 एवढं तरी यावं लागेल ना तुम्हाला मग मला सांगा तर याचा साधा सोपा अर्थ काय समजायला तर मला असं वाटतं बघा तर 2 रेस्ट 1 म्हणजे 2 2 रेस्ट 2 म्हणजे 4 2 रेस्ट 3 म्हणजे 2 रेस्ट 4 म्हणजे बरोबर आहे का म्हणजे याचा अर्थ बाळांनो टोटल किती कंडिशन्स येणार तर हे असतं 2 रेस्ट 2 n वरती तुमच्या कंडिशन्स ठरतात मग n म्हणजे काय नंबर ऑफ इनपुट्स असतात लक्षात आलं का मग जर इनपुट जर 3 असतील तर कंडिशन्स किती असतील
आठ असतील. लक्षात आलं का? मग आपण असाच एक टेबल घेऊया, एक टेबल रॅन्डम कशाचा हे घेऊया, कशाचा आहे तुम्हाला वाटेल त्याचा घेऊया, याचा घेतला तरी चालेल, कशाचा आपण नॅन्डचाच घेऊया, चालेल का रे वेळांना? तर आता मला सांगा, आता एक इनपुट आहे, बी एक आहे तर सी एक आहे. आता इनपुट किती दिले? तीन ना. इनपुट मल्टिपल किती पण देऊ शकता ना तुम्ही. मग आता मला सांगा याच्यामध्ये 0 0 0 0 1 1 1 1. आता मी कसं करतो बघा, हे चार घेतल्यानंतर हे दोन दोन घ्यावे लागणार. 0 0 1 1 0 0 1 1. आता हे चार होते, हे दोन म्हणजे हा एक असेल. 0 1 0 1 0 1 0 1. कुठलीच कंडिशन याच्यात राहिलेली नाही. तुम्ही क्रॉस चेक करू शकता. तुम्ही तीन कॉइन घेऊ, तीन कॉइन आहेत असं समजून तुम्ही क्रॉस चेक करू शकता. सगळेचे सगळे तेल तर सगळेचे सगळे हेड वगैरे असं तुम्ही क्रॉस चेक करा. मग मला असं वाटतं हे समजलंय तुम्हाला नक्की. मग आता तुम्हाला माहिती असायला हवं की जर आता मी ए बी आणि सी या सगळ्यांचं अँडिंग करत असेल तर तुम्हाला कंडिशन कळते ना. सॉरी, ए बी आणि सी याचं मी काय केलं, आता अँड आहे ना मध्ये, मग तुम्हाला अँडचं माहित आहे ऑल कंडिशन्स आर मस्ट, सगळं कंपल्सरी, तेव्हा सगळं काम होतं, नाहीतर होणार म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स समजा पी सी. मग आता तुम्ही इमॅजिन करा की तिन्ही मध्ये पास तरच पास ना, म्हणजे तिन्ही मध्ये पास तरच तुम्ही काय असता, पास. बाकी सगळ्या केस मध्ये तुम्ही काय होणार, ना पास. आणि जर नसेल कळत तर बघ, 1 2 3 4 5 हा तुम्ही इमॅजिन करा, याला पी सी एम म्हणा थोड्या वेळासाठी, एक उदाहरण घेतलं. तर तुम्हीच विचार करा, सगळेच सगळ्याच विषयामध्ये फेल तर फेलच ना रे. एक्झॅक्टली, तर मॅथ मध्ये पास झाले बघा, बाकी सगळीकडे तरी सुद्धा फेल, बरोबर आहे की नाही? आता इथे इमॅजिन करा, फिजिक्स मध्ये पास आहे, केमिस्ट्रीत पास आहे, पण मॅथ मध्ये ना पास आहे, तरी पण ना पास. सगळ्यांमध्ये पास तरच पास. समजतंय का मी काय बोलतोय, कळतंय का? आणि मग जर हे समजलं असेल तर आता हे एंडिंग झाल्यानंतर त्याच काय करायचंय, नॉट. मग वन च काय होईल, झिरो. बाकी सगळ्या केस मध्ये झिरो च 1 1 1 1 1 1 1. समजतंय का रे बळांनो, लक्षात येत नाही? मग जर हे समजलं असेल तर मला सांगा, मग मल्टिपल इनपुट दिल्यानंतर त्याचे आउटपुट वगैरे कसे येतील, समजते ना तुम्हाला साधं सोपं? तर नॅन्ड समजलंय का?